हिंगोली जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजातील जनतेवर कोरोनाच्या या संचारबंदीमुळे परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुगे यांनी धान्य वाटपसह आर्थिक मदत केली. कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे भटक्या विमुक्त व नाथजोगी गरजू कुटुंबांना आपला आर्थिक प्रश्न दूर करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भटक्या विमुक्त व नाथजोगी गरीब गरजू आर्थिक लोकांना आर्थिक मदतीचा आधार म्हणजे कोथराज तालुका जिल्हा हिंगोली येथील नागजोगी समाजाचे व्यवसाय भिक्षा मागून आणणे व त्याच्यावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणे हा आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र समाजाला भिक्षा मागण्यासाठी बाहेर जात येत नसल्यानं त्यांना जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुगे यांच्याकडून गहू, तांदूळ, डाळ इत्यादीचं वाटप करण्यात आलं. तसेच घरातील तेल, मीठ, चटणी, जिरे इत्यादीसाठी सामान आणण्यासाठी स्वतः दिलीप घुगे यांच्याकडून आर्थिक स्वरूपात प्रत्येकी 400 रुपये अशी मदत करण्यात आली आहे. गावातील 81 कुटुंबांना ही मदत देण्यात आली. MDTV साठी बालाजी देशमुख, हिंगोली.